नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री. फ्यूजन कटामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अशी रेसिपी जी खूप हेल्दी आहे, शिवाय ती तुम्हाला वेट लॉसलाही मदत करेल. ती रेसिपी म्हणजे ओट्स पोहे. चला तर मग आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. हे 2 ते 3 छोटी वाटी ओट्स मी घेतलेले आहे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर कढीपत्ता, शेंगदाणे, जिरं, हळद, चवीनुसार मीठ, लिंबू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. चला तर मग आता आपण बनूया ओट्स पोहे. कढईत मी तेल तापत ठेवलं होतं, आपलं तेल तापलेलं आहे. त्यात मी आता जिरं, त्यानंतर कांदा, त्यानंतर हिरवी मिरची, कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता यात आपण शेंगदाणे टाकणार आहोत, जेणेकरून आपले शेंगदाणे व्यवस्थित फ्राय होतील. आपण कढीपत्ता टाकूया, तुम्ही बघत असाल आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे. त्यात मी आता टोमॅटो टाकते, यात मी चवीनुसार मीठ टाकते, जेणेकरून आपले टोमॅटोही व्यवस्थित भाज होतील. आता आपण थोडीशी हळद टाकूया, याला मी आता थोडा वेळ झाकण लावून ठेवते, जेणेकरून आपले टोमॅटो व्यवस्थित मॅश होतील. आता आपण बघूया आपले टोमॅटो व्यवस्थित मॅश झालेत का. बघत असाल आपले टोमॅटो व्यवस्थित मॅश झालेले आहेत. आता यात आपण हे जे ओट्स घेतलेले आहेत ते टाकूया आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा आपण मारणार आहोत आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ओट्स आपल्याला जास्त भिजवायचे नाहीयेत, नाहीतर ते भिजत होतात, त्यामुळे तुम्ही थोडं थोडं करूनच पाण्याचा शिंतोडा मारा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यात मी आता हा लिंबू पिळते, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झालंय, तर याला मी थोडा वेळ झाकण लावून ठेवते. आता आपण बघूया, अशा प्रकारे आपले हेल्दी ओट्स पोहे तयार झालेले आहेत. वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही ही रेसिपी लाईक करा, शेअर करा,
ही रेसिपी घरी ट्राय करून तुमची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून त्याला सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकनवरही क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपी सोबत. धन्यवाद.